मी श्री डी डी मांगोरे, मॅनेजर बुधगड तालुका शेतकरी संघ लिमिटेड गारगोटे. या संस्थेचा मॅनेजर म्हणून जवळजवळ 5 वर्ष झालं मी ह्या संस्थेचा कारभार हातात घेतला. आणि याच्या अगोदरच्या संस्थेला जी काही संस्था जिल्ह्यामध्ये संस्थेचं नाव होतं, पण काही चुकीच्या धोरणामुळे असेल किंवा याच्यामुळे संस्थेला गालबोट लागलं होतं, पण आम्ही येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये ही संस्था, या संस्थेचे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे ही संस्था आज नावरूपाला येत चाललेली आहे. आम्ही या अगोदर या संस्थेच्या 1 रुपयाची ठेव नसताना देखील 60 लाखापर्यंत ठेवी वाढवल्या. सभासदांना 15% डिव्हिडंड दिला गेला. नोकरांना आम्ही ज्या नवे नोकरांचे पगार कपात वगैरे करत होतो त्यावेळी नोकरांच्या होणारे हाल, नोकरांची ती भावना आम्ही त्या काळात या आम्ही काम करत होतो, पण आज या 75 लोकांचे संसार अगदी आनंदाने फुललेले बघितल्यानंतर हे आपण काम केलेल्याचं आम्हाला समाधान मिळतं. आणि आम्ही नोकरांना 20% बोनस देतोय, बाकी इतर वेळोवेळी त्यांना पगारवाढ केली. आणि हे सर्व करत असताना या प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सर्व संचालक मंडळाने जो काही आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा दिली, त्यांनी जो काही आपल्याला कार्यक्रमासाठी पाठिंबा दिला, या सर्वांच्यामुळेच आज संस्थेचं फार हिताचे निर्णय होत आहेत. आता होऊ घातलेल्या बुधड तालुका संघाच्या निवडणूक या सगळ्या सभासदांचे सुद्धा आमच्यासमोर इच्छा प्रकट करतात की आता हा संस्था एक चांगल्या प्रकारे चाललेली आहे. त्यामुळे मी सर्व पक्षीय नेते मोठे असतील किंवा सभासदांना एक आम्ही आमच्यातर्फे विनंती करतो की हा बुधड तालुका शेतकरी संघाची प्रगतीच्या दिशेने झेपवणारी ही सध्याची भूमिका आणि सध्याचा संस्था चांगली राहण्यासाठी त्या संस्थेची निवडणूक बिनविरोध करावी असं मी कळकळीचं आवाहन माझ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी करतो. मी श्री सुभाष लक्ष्मण वरपे, बोर्ड सेक्रेटरी, बुधड तालुका शेतकरी सहकारी संघ. आजच्या संघाची स्थिती आणि जर 2015-16 स्थितीबद्दल बोलायला गेले तर आपण सगळ्याच व्यवहारामध्ये भारी अशी वाढ केलेली आहे. उदाहरणार्थ सभासदांचे डिव्हिडंड असतील, तसेच संस्थेचे जे रंगरंगोटी असेल, बांधकाम असतील, आणि मुख्य म्हणजे आम्ही संघामार्फत या 5-4-5 वर्षामध्ये शाखा पाडगावसारख्या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत आणि राहिलेल्या संस्थापनेपासून ज्या करंट रिपेअर संस्थेची काही झाली नव्हती शाखेच्या इमारतीची, त्यांची डागडुजी करून संस्था किंवा संस्थेच्या इमारती कशा पूर्वत अद्ययावत राहतील या दृष्टिकोनानं प्रयत्न केलेले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार किंवा बोनस या बाबीही पूर्ण केलेल्या आहेत. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे शासनाच्या शासनांतर्गत या शासकीय धान योजना खरेदी करून त्यातल्या त्यात म्हणजे सर्व शेतकऱ्यांना हमी भाव कसा देता येईल शासनाच्या धोरणानुसार केलेले आहे. एवढं बोलून मी माझे शब्द पूर्ण. मी जयसिंग विश्वास भगत, अकाउंट बुधरगड तालुका शेतकरी सहकारी संघ लिमिटेड गारगोटे. या संस्था बुधरगड तालुका शेतकरी सहकारी संघ ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक आदर्श संस्था आहे. तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने ही संस्था चांगल्या गतीने चालणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आता बारकाईने जर सर्व गोष्टीचा विचार केला तर गेल्या 6-7 वर्षापूर्वी 2016 पूर्वीचा ताळेबंद आणि आता चालूचा ताळेबंद बघितला तर चालू ताळेबंदामध्ये ठेवी असतील, सभासदांना दिलेला लाभांश असेल, नोकरांना दिलेला पगार असेल, यामध्ये बरीच तफावत किंवा बरीच वाढ झालेली आहे. संचालक मंडळ, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे आपल्या संस्थेसाठी लाभलेले व्यवस्थापक डी डी मांगुरे साहेब असतील यांच्या कुशल नेतृत्वाने या संघाची वाटचाल अत्यंत चांगली चाललेली आहे. गेल्या 6-7 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत 16-17 लाख रुपये खर्च झालेला आहे. आता होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी हे जर 16-17 लाख
अथवा 20 लाखाच्या पुढे येणारा खर्च सर्व सभासद मंडळीने वाचून ही संस्था भरभरत आणण्यासाठी प्रयत्न करावे व पुन्हा ही संस्था मार्केटिंग असल्यामुळे ह्यामध्ये उत्पादित किंवा इतर मार्गाने मिळणारे स्रोत कमी म्हणून ही संस्था पुन्हा एकदा उभारी देऊन चांगल्या गतीने चालावी म्हणून ही निवडणूक सर्वांच्या मते बिनविरोध व्हावी अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. मी संजय निवृत्ती देसाई, कामगार प्रतिनिधी, बुधरगड तालुका, शेतकरी संघ लिमिटेड, गारगुटी. कर्मचाऱ्यांच्या बाजूने जर बोलायचं झालं तर अगदीच कर्मचाऱ्यांची परिस्थिती नाजूक, वाढत्या महागाईची झळ सोसणारी परिस्थिती, अगदी मोजक्या बोटावर मोजणारी पगाराची परिस्थिती होती. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ ह्या संघाचे व्यवस्थापक मांगुरी साहेब आणि सर्व इतर अधिकारी वर्ग यांनी या पगारास कर्मचाऱ्यांच्या बाजूनं अगदी चांगला निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना भरघोस अशी पगारवाढ केलेली आहे. त्यानंतर वारंवार रजेचा पगार, उत्तेजनार्थ पगार अशा सगळ्या सिस्टम चालू करून कर्मचाऱ्यांना काम करण्याची उभारी दिलेली आहे. त्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीनं, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी संचालक मंडळ आणि सर्व अधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि इथून पुढं संघाच्या चांगल्या वाटचालीला कर्मचाऱ्यांचा अजूनही प्रोत्साहन देऊन अजून कसं नफा वाढवता येईल यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू.